आता पाहूयात बातमी नाशिकातनं. नाशिक महापालिकेमध्ये टीडीआर घोटाळा उघडकीला आलेला होता आणि आता या टीडीआर घोटाळ्याची चौकशी होणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. नाशिकमध्ये टीडीआर देताना महापालिकेमध्ये 75 ते 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात होती. शिवसेनेचे नेते नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केलेली होती. त्यानंतर हे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. खरेदी करताना सुद्धा 6500 या रेडिरेक्टरप्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. मग असं असताना 25,100 प्रति चौरस मीटरने टीडीआर का दिला नाशिक महापालिकेने ही न समजणारी बाब आहे. त्यामुळे या ठिकाणी गंभीर स्वरूपाची बाब असल्यामुळे यामध्ये विकासकावरती फौजदारी गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे आणि हा नाशिक महापालिकेने दिलेला टीडीआर हा रद्द करणं आवश्यक आहे.